अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी आज निकाल जाहीर झाला हा निकाल शिंदे गटाकडून लागल्याने आज आमदार संजय शिरसाठ यांच्या कार्यालय परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल जाहीर केलाय पाहुयात पक्षप्रमुखांचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाही पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही शिवसेनेच्या घटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम आहे शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल स्पष्ट आहे पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्वाचं होतं असंही नार्वेकर म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख हे पद दोन हजार अठरा साली निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे पण अगोदर शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होत राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये एकोणावीस मधील चौदा सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर पाच हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते दोन हजार अठरा सालच्या पक्षीय रचनेमध्ये केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत दोन हजार अठरा या वर्षीची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही ना पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्याने आदेश, आदेश म्हणून वापरू शकतो पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे